जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समिति माजी उपसभापति रामुदादा बोरचटे यांच्या बेल्ले येथील बंगल्यावर दरोडा टाकणारी टोळी पोलिसांनी पकडल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचा जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी नुकताच सत्कार केला। यावेळी बोलताना आमदार अतुल बेनके काय म्हणालेत पाहूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बेल्ले। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापति रामुदादा बोरचटे यांच्या बंगल्यावर 19 डिसेंबर दरोडा पडला। पोलिसांनी सगळ्या आरोपींचा शोध घेऊन त्यातले काही संशयित आरोपी पकडलेले आहेत। सर, आपण प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिलेली आहे, आपली प्रतिक्रिया काय? ज्या रात्री ही घटना घडली त्यावेळेस मी नागपूरच्या अधिवेशनाला तिकडे होतो आणि सकाळी मला इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी दोंडीभाऊ शेठ पिंगट, अशोक नाना घोडके यांनी मला ते अवगत करून दिलं। ते दिल्यानंतर मी लगेचच रामोदांशी पण सकाळी बोललो। तर दादा म्हटले की काय नाही, आपला प्राण वाचलाय, जीव वाचलाय, तेवढंच महत्त्वाचं आहे, काय नाही ते नेऊ द्या म्हण। नंतरून मी सगळ्या घटनेची माहिती घेतली तर घटना तशी भयंकर होती आणि मग नंतर लगेचच इथल्या पोलीस इन्स्पेक्टर क्षीरसागर साहेबांशी बोललो, मंदार जावळे साहेबांशी बोललो, SP साहेब अंकित गोयल साहेबांशी बोललो आणि स्पेशल पथक तयार करून आपण त्याचा शोध घेतला पाहिजे। कारण घटना जी घडलेली आहे ती तर गंभीर आहेच, पण या सगळ्या आमच्या पूर्वपट्ट्यातलं एक मोठं घराणं, एक दिग्गज घराणं, त्याच्या घरावर ही घडलेली घटना आहे आणि याच्यामुळं बाकीच्या परिसरामध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलं होतं। LCB अविनाश शिळमकर साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर SP साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पथकं तयार केली, मोबाईल डाटासह हायवेच्या CCTV कॅमेऱ्यासह पोलिसांनी त्यांच्या अत्यंत कपाशीर पद्धतीने याचा शोध घेतला आणि कालच ते सगळे आरोपी पकडले। त्यांचा मोटिव काय होता, त्यांचं उद्दिष्ट ध्येय काय होतं आणि कशा पद्धतीने त्यांनी केलं हे सगळं SP साहेबांनी त्यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगितलं। पण ह्या सगळ्या घटनेमध्ये मी रोज क्षीरसागर साहेबांच्या संपर्कात होतो। तपासाची प्रगती अत्यंत सकारात्मक आणि जलद गतीने होती, माझाही त्यांच्यावर पूर्णतः विश्वास होता। फक्त कुठं काय डिस्क्लोज करायचं नाही हे आमचं ठरलं असल्यामुळे आम्ही काही कुठं सांगत नव्हतो। रामोदाला पण सांगत होतो, फक्त त्यांना देण देत होतो की तुम्ही काय काळजी करू नका, सदाभाऊला सांगत होतो की तुम्ही काय काळजी करू नका, हे करत होतो। आणि पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केला, एक दोन आरोपी सोडले तर बाकीचे सगळे आरोपी पकडलेले आहेत, गोल्ड रिकव्हरी सगळी झालेली आहे, काही रोख रक्कम आणि काही एक दोन फरार आहेत त्याच्याकडे थोडीशी गोल्ड आहेत ते रिकव्हरी होणं बाकी आहे। मला आपल्या माध्यमांच्या माध्यमातून बेल्ल्याच्या सर्व नागरिकांना हे सांगायचं आहे की हा जो काही दरोडा घडला होता हा काही कुठल्या वेगळ्या उद्दिष्टाने घडलेला नव्हता, हा सहज ते करायला आले एकाने केलं सहजरित्या दुसरं असं त्यांनी केलं। पुन्हा ही आता घटना उघडकीस आली परत या कुटुंबाला काय वेगळा ते लोक धोका निर्माण करतील का काय किंवा पुढं काय होईल का नाही असं अजिबात काही नाही। कुटुंबातल्या प्रत्येक सदस्य, तिथल्या आमची महिला भगिनी असतील, आमचे चिरंजीव असतील, या सगळ्यांना की मी हेच सांगू इच्छितो आहे की आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत, पोलिसांना आभारही मानतो। अजूनही या गावात पिंगट कुटुंबांच्या इथे जो काही दरोडा पडला त्याचा पण तपास त्यांचा चालू आहे, त्याचाही शोध लवकरच लागेल। पण ते लोक आणि ही लोक वेगळी आहेत, फक्त तपास आणि ती सगळी लाईन ऑफ ॲक्शन किंवा काय कुठल्या वेळेस उघड करायचं ते पोलीस अधिकाऱ्यांनी ते त्यांच्या वेळेला ठरवतील। एखादी एक गोष्ट तपासत असताना ती अधिकची माहिती डिस्क्लोज करणं योग्य नाही म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतोय। पण आपल्या तालुक्यातले पोलीस अधिकारी ते निश्चित प्रकारे या सर्व दरोड्यामध्ये, या सर्व गुन्ह्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीची कारवाई केली, त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये पण अत्यंत विश्वासाचं आणि सकारात्मक वातावरण आहे। त्याबद्दल या सर्व टीमचं मी मनपूर्वक तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने आभार मानतो। अनंत ग्रामीण पथसंस्थेला पण ज्यांनी आत्ता काही 8 दिवसापूर्वी दरोडा टाकला त्याचा पण तपास लागलेला आहे, तर ते पोलीसच कशा सांगतील योग्यरित्या, तो त्यांचा अधिकार आहे। पण त्याच्या मागच्या कालावधीत जो अनंत नागरी पथसंस्थेवर
दरोडा झाला, तिथं त्या मॅनेजरला गोळी मारण्यात आली, ते सर अजून म्हणावं तसं तपास लागलं नाही. त्या बाबतीत पण मी एस पी साहेबांशी बोललो, तर त्यांनी एल सी बीचे प्रमुख अविनाश शेळकरांना बोलून घेतलं आणि त्याचा तपास तर चालूच आहे. पण नवीन आहे आता नवीन एस पी, नवीन एस सी बीचे अधिकारी, तर ते त्यांच्या पद्धतीने पुन्हा त्या तपासाचा पण हाती घेऊन काय काय आपल्या हातात आहेत कशा पद्धतीने पुढे जायचं, तिथं डम डाटा घेऊन सी सी टी व्हीच्या कुठे परत ते कुठपर्यंत आढळून आले, कोणाकोणाशी कशी कशी कशा पद्धतीने शक्य प्राप्ती, तिकडे नवीन आणि शोध घेऊन करायचा प्रयत्न करतायत. या तालुक्याचं जे पोलीस अधिकारी आहेत ते सतर्क आहेत, पुढेही राहावं आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो. आपले जुन्नर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे आणि आळीपाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोदजी क्षीरसागर या दोघांनी याच्यामध्ये जास्त मेहनत घेतलेली आहे. सर याविषयी आपण काय सांगाल? क्षीरसागर साहेब जेव्हा आळेपाटा पोलीस स्टेशनला इथं आले तेव्हापासून आळेपाटा आणि त्यांच्या पंचक्रोशीतली जी पोलिसिंग असते ती अत्यंत योग्य दिशेने चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आळेपाटा हे मोठं व्यापारी शहर म्हटलं तरी वावगणार नाही अशा प्रकारे झालं आहे. बाहेरच्या लोकांचा सातत्याचा तिथला संपर्क, अजूनही छोटे मोठे गुन्हेगारी, अजूनही बरेचसे आपसापसातले आपले शेतकऱ्यांमधले बांधवशी भांडणं किंवा अजून काही छोटे असं, तर योग्यरीत्याने लोकांना न्याय देण्याचं काम क्षीरसागर साहेबांनी केलेलं आहे. त्यामध्ये तालुक्याचा आमदार मी जरी असतो, माझ्याकडे काही गोष्टी आल्यात तर मी आपल्या एका दुसऱ्याचा आहे त्याच्यापेक्षा तिच्यावर अन्याय झाला असेल तर न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेतून पोलिसांची माझा सातत्याने संपर्क राहायचा आणि त्यांनीही न्यायाच्या बाजूने वागलं पाहिजे अशी माझी त्यांच्याकडून भूमिका होती, अपेक्षा होती. त्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम केले. मंदार जावळे हे अत्यंत एक तरुण DYSP म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याला लाभलेले आहेत आणि त्या प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टीमध्ये पारदर्शकता राहावी सगळ्या तपासात, लोकांना पण त्याचं प्रशिक्षण हवं, लोकांच्या मनामध्ये पण गैरसमज निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून त्यांचे सगळे चारही पोलीस यांचे पोलीस ऑफिसर्सनी काम करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. मग त्यांनीही अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. आता क्षीरसागर साहेब जे म्हणतात की आता मला बदली करून पुढं दुसरीकडे जायचं आहे, पण आता आमच्या सगळ्या लोकांची मागणी अशी आहे की तुम्ही इथंच थांबा आणि माझी जी काही 2 वर्षाची टर्म राहिली होती 2 वर्ष तरी नक्की त्यांनी इथं थांबव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.